आणि यानंतर आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते. काँग्रेसचे दोन बडे चेहरे लवकरच अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष झीशान सिद्दीकी आणि त्याचे वडील माजी आमदार बाबा सिद्दीकी हे लवकरच अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. झीशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून 10 फेब्रुवारीला त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे. अधिकचे अपडेट जाणून घ्यात. निलेश बुधावले आपल्यासोबत आहे. निलेश, काय नेमकं कारण आहे की सिद्दीकी हे आता अजित पवार गटामध्ये जात आहेत, काय त्यांची नाराजी आहे? हॅलो माइक चेक. निलेश बुधावले आपल्यासोबत आहे. निलेश, काय नेमकी नाराजी आहे की काँग्रेसचे हे दोन बडे चेहरे आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत? आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण युवक काँग्रेस किंबहुना काँग्रेसचा एक मोठा धक्का या निमित्तानं आता बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण युवकचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत झीशान सिद्दीकी, सध्या जे बँड्राचे आमदार आहेत ते आणि त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे लवकरच अजित पवार गटामध्ये जाणार आहेत, अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. लवकरच हा त्या दोघांचा पक्षप्रवेश होणार आहे. सुरुवातीला बाबा सिद्दीकी जो 10 फेब्रुवारीला बँड्रामध्ये एक मोठा कार्यक्रम पार पडतोय, सरकार आपल्या दारीचा तो कार्यक्रम असणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबा सिद्दीकी पहिल्यांदा प्रवेश करतील. दरम्यानच्या काळामध्ये झीशान सिद्दीकी जे आहेत ते आपला राजीनामा जो आहे तो आपल्या वरिष्ठांकडे सुपूर्द करतील. सुरुवातीला ते या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत आणि त्यानंतर हे दोन्ही बापलेक्स जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतील. खरं तर मुंबईमध्ये आता अजित पवार गटाची मोठी ताकद वाढणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, मात्र आता ह्या चर्चांना अंतिम रूप येताना पाहायला मिळत आहे आणि अगदी काही दिवसांमध्ये म्हणजे आज साधारणपणे पुढच्या 9 दिवसांमध्ये हे दोघंही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाताना पाहायला मिळतील. सध्या जर काँग्रेसची जर ताकद बघायला गेली तर झीशान सिद्दीकी हे सध्याचे स्टँडिंग MLA आहेत, जे सध्या काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेसचे हे दोन महत्त्वाचे नेते अजित पवार गटाला गळाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आगामी काळातलं राजकारण मुंबईतलं बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकसभा, विधानसभा, यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये अजित पवार गटाची नेमकी कशी ताकद असेल ही सातत्यानं चर्चा होत होती, तर या ताकदीमध्ये आता भर पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे दोन महत्त्वाचे चेहरे आता लवकरच अजित पवार गटामध्ये जाणार आहेत. दीपक.